मायनिंगाची ई पावणी रोखडीच सुरू करतले म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत उलयले. पारंपारीक पद्दतीन रेव आनी चिरे काडपा खातीरची कायदेशीर परमीट प्रक्रिया सरकारान सुरू केल्या. शापोरा न्हंयेतल्यान रेव काडूंक एनआयओन मान्यताय दिल्या. पारंपारीक उत्खनन करपी वेवसायिकान रितसर एनओसी ईसी आनी लायसन्स परमिटाक माइन्स खात्यांचे पोर्टलाचेर अप्लाय करचे पडटले. खासगी जमीन आसल्यार एका म्हयन्या भितर चिरे परवानो दितले. सरकारी जमीन आसल्यार मात्सो उशीर लागतलो अशी माहिती मुख्यमंत्र्यान मुखार दिली. ट्रॅडिशनल सँड मायनिंग आनी ट्रॅडिशनल चिरे मायनिंग दोनांचो प्रोसेस आमी स्ट्रीमलायन केला. दोनांच्या प्रोसेसा खातीर चिरे आनी सँड सँडाच्या बाबतीत शापोरा रिवराची लायसन्स दिवप आमकां एनआयओन क्लियरन्स दिला. शापोराची लायसन्सीस दिवपाक सुरवात केल्ली आसा. जे जे शापोरान काडटाले आनी नवीन तांच्यांनी लायसन्सा खातीर एप्लाय करपाचे तांकां लायसन्स मेळटली. आनी पुराय गोंयांत जे चिरे काडपाक सोदता किंवा काडटा त्या सगळ्या लोकांनी तीन तरेच्या लँडांनी चिरे काडटात. एक जे पर्सनल लँडांनी चिरे काडटा त्यांनी डायरेक्टली मायन्साक एप्लाय करपाचे आनी सेम त्यांनी त्याची इनवर्ट कॉपी घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पोर्टल असा तो डायरेक्टली फॉर एनवायरमेंट क्लियरन्स पोर्टलाचे नाव आत्ता याद जायना त्या पोर्टलाचेर पॅरलली एप्लाय करपाचे. 25 ते 30 दिसांच्या भितर त्याका एनवायरमेंट क्लियरन्स लेटर हे मेळटा. ते सेम मायन्सा कडेन वचपाचे. एका म्हयन्या भितर आमी त्याका ऑफिशियली चिरे काडपाक लायसन्स दिता इन प्रायवेट लँडान. जर गव्हर्नमेंट लँड आसत आनी जर थंयसर आसत जाल्यार त्यांनी डीएमजीक एप्लाय करपाचे. डीएमजी त्याका ऑफिशियली लीज जी आसा हे ऑफिशियली लीज दितलो. ताज्यो आमी ते रुल्स करपाक घेतला. गव्हर्नमेंट लँडाचो मातसो उशीर लागतलो. कोमुनिदाद लँडाचे जर कोमुनिदाद कमिटीन त्याका एनओसी दिले आसत जाल्यार ती घेवन त्यांनी डायरेक्टर मायन्स आनी एनवायरमेंट क्लियरन्स ईसी घेवपाक एनवायरमेंट डिपार्टमेंटाच्या पोर्टलाचेर एप्लाय करपाचे. सो डेट ताका दोनूय पॅरलली एप्लाय करपाचे. मॅक्झिमम टू मॅक्झिमम प्रोसेस इज 1 मंथ to 45 days. आमी रेगुलर पयशे भरून चिरे काडपा खातीर एलाव केला. एक प्रोसेस स्ट्रीमलायन केल्लो आहा. मायनिंग ई ऑक्शन जावपाक परत एकदा सुरवात जातली. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी.